कृपया थोड़या विचित्र अवस्थेत मी आपणा सर्वांच्या समोर आहे, परंतु सकाळी 6 वाजता घातलेले कपडे आत्ता काढले दिया आणि मुंबईतला प्रचंड उकाडा आहे। रात्री आम्ही 3 वाजता झोपलो होतो। आज सकाळपासून विखे पाटील असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, दिवसभराचा सगळा आदिवासी विभागामध्ये, महसूल विभागामध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या चर्चा असतील। आताच संपून खरं तर कळंबोरीला जायचं होतं, त्या ठिकाणी कार्यक्रम होता। तिथं जयश्रीताई वाक्षेताई त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, परंतु आता शरीरामध्ये त्राण नाही। आणि आपल्या सर्वांना विजयराव म्हणले की दिवसभराचा वृत्तांत आता माझ्यासमोर। या ठिकाणी आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक भीमरावांना सातपुते साहेब परळीमधून आता आमच्या समवेत आहेत, आपले सर्वांचे लाडके नेते आणि भावी आमदार धनगर समाजाची मुलुक मैदानी तोफ आणि पंढरपूर उपोषणामधील एक अत्यंत आश्वासक अशा प्रकारचा चेहरा माझे प्रिय बंधू योगेशांना गायके साहेब, यशवंतांना गायके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मित्रांनो, आज अत्यंत धक्कादायक अशा प्रकारच्या घडामोडी घडलेल्या आहेत आणि इथं माझ्याबरोबर रामेश्वर दादा सुद्धा आहे। मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो की काल संध्याकाळी महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये धनगर जमातीच्या न्याय हक्काचा खून पाडणारे कृत्य घडलं आणि काल संध्याकाळी साधारणतः 8-9 दरम्यान आपणा सर्वांचे नेते आदरणीय प्रकाश अण्णा शेंगे साहेब, विजयराव गोफणे साहेब आणि मी, आम्ही तिघांनी तुम्हाला सर्वांना 2 करोड धनगरांना काल आश्वासित केलं होतं, सांगितलं होतं की धनगराच्या पाठीत खंजीर खुपसला जातोय आणि ती गोष्ट काही क्षणामध्येच, कारण मला काही IAS अधिकाऱ्यांचे फोन आले होते की अण्णा इथं असा असा प्रकारचा घटना घडत आहे, हे सरकार धनगरांना काही द्यायचा तर विषय नाहीच आहे, पण भविष्यात धनगरांना कधीच मिळू नये आणि म्हणून आदिवासी मंत्र्यांच्या, आमदारांच्या आणि आदिवासींच्या ब्युरोक्रॅसच्या माध्यमातून, दबाव गटाच्या माध्यमातून धनगरांचे पुरावे जे 15 तारखेला माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये ज्या ठिकाणी आम्ही सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये 5 कायदे आहेत आणि त्या 5 कायद्यामध्ये इंग्लिशचं भाषांतर मराठी करताना धनगर डचं धनगर र हे केलेलं आहे। मग तो ग्रामपंचायतीमधला कायदा असेल, वनजमिनींच्या हक्काबद्दलचा कायदा असेल, स्टॅम्प ड्युटीमध्ये माफी द्यायचा कायदा असेल, जातीचा दाखला काढून त्याची पडताळणी करण्याचा कायदा असेल, अगर ॲट्रॉसिटीचा कायदा असेल, हे 5 कायदे होते। आणि ह्या 5 कायद्यामध्ये DHNGAD हे त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि मराठीमध्ये मात्र त्याचं ट्रान्सलेशन घटनेच्या 348 कलमाच्या अंतर्गत त्या ठिकाणी जे भाषांतर झालं होतं आणि त्याच्यामध्ये हे भाषांतर होत असताना कुठलाही विधिमंडळामधला कायदा, हे मी तुम्हाला ह्याच्या अगोदर बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे, परंतु धनगरांची चळवळ आणि धनगरांच्या ST आरक्षणाच्या विषयामध्ये प्रत्येक धनगर प्रशिक्षित झाला पाहिजे आणि म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की घटनेच्या 348 कलमाच्या अंतर्गत जर का एखाद्या राज्यातील इंग्लिश मधला GR त्या भाषेमध्ये ज्यावेळेस ट्रान्सलेट केला जातो आणि तो ट्रान्सलेट केलेला तो जो GR आहे तो विधिमंडळातील सर्व आमदार, विधिमंडळाचे स्पीकर, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, विरोधी पक्ष नेता या सर्वांच्या साक्षीनं तो कायदा पारित होऊन त्याच्यामध्ये राज्यपालांची सही होऊन त्याचं गॅजेट बनतं आणि ते घटनेला धरून असतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नंतर बदल करण्याचा विषय येत नाही। आणि एवढा विषय असताना जी घटना काल मंत्रालयामध्ये घडली की आपला महसूल आणि वनांच्या संदर्भातला जो कायदा आहे तो कायदा त्या ठिकाणी महसूलचा उपसचिव काय त्याचं बजाज आणि जो कायम आपल्याबद्दल अत्यंत तिरस्कृत भावनेनं वागतो, वाईट भावनेनं वागतो, तो वाघमारे नावाचा भामटा आदिवासी विभागाचा सचिव, आम्ही आज जाऊन ती सगळी फाईल चेक केली आणि त्या फाईलवरती ह्या भामट्यांच्या सह्या आहेत। आणि एक अत्यंत धक्कादायक खुलासा मी तुम्हाला सांगतो की 15 सप्टेंबरला 15-9 जो जी मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं झाली होती
त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना असं म्हटलं होतं की हे जे कायदे आहेत ह्या कायद्यामध्ये स्पष्टपणे धनगर आहे आणि हे धनगर करत असताना ना शेंडगे फॅमिलीतलं कोणी सांगायला आलं ना पडळकर फॅमिलीतलं कोणी सांगायला आलं ना मिरगळ फॅमिलीतलं कोणी सांगायला आलं म्हणजे तो कायदा करताना ट्रान्सलेट करणाऱ्या अनुवाद भाषा कोशामधल्या त्या जबाबदार अधिकाऱ्यांना हे माहीत होतं की धनगड हे महाराष्ट्रातील धनगरांसाठीच लिहिलं आहे नवे नवे धनगरांचा शब्द हाच धनगड आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये धनगर केलं होतं आणि ही गोष्ट त्या ठिकाणच्या त्या वाघमारेला त्या ठिकाणच्या त्या आदिवासी विभागाला आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीतल्या मंत्र्यांना ही अस्वस्थ करणारी ठरली की धनगरांचं महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा धनगडच धनगर झालेलं आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली की तुम्ही महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा धनगडच धनगर केलेलं आहे आणि हे दस्तऐवज हे धनगर आरक्षणाचं खूप मोठे पुरावे होते आणि ते पुरावे नष्ट करण्याचं पाप काल मंत्रालयामध्ये शिजलं परंतु कर्मधर्म संयोगानं ह्या लढाईचं नेतृत्व नेपथ्य आणि ह्या लढाईचा चक्रव्यूह तुमच्या सगळ्यांचा सेवक पांडुरंग मिरगळ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आदिवासींना आणि ह्या सरकारला माझं सांगणं आहे की मी धनगरांचा द्रोणाचार्य तुमच्या बापाच्या मुंडक्यावर बसून हे आरक्षण मी घेणार आहे आणि मला फसवणं एवढं सोपं नाही कारण माझी सेना 2 करोडची आहे आणि 2 करोडच्या सेनेला महाराष्ट्रामध्ये फसवून जर काय करायला झाल तर एका बुक्कीत मंत्रालय दुध्वस्त करून टाकेन कुणाशी करताय तुम्ही असली नाटक अरे हे शाहू फुले आंबेडकरांचं राज्य आहे इथं काय नंगानाच चालला तुम्ही धनगरांसारख्या एका बलशाली जातीबरोबर तुम्ही षड्यंत्र करता माता अहिल्येच्या राज्यावरती राघोबा दादा गंगोबा तात्या चंद्रचूड नावाच्या कारभाऱ्याने फितवल्यामुळे चारून गेला होता त्यावेळेस मातोश्रींनी सांगितलं की राघोबा दादा पेशवे म्हणून विचारपूस करायला आला असाल तर हत्तीच्या आंबारीतून मिरवणूक काढील पण जर होळकरांचं राज्य बळकावायला आला असाल तर त्याच हत्तीच्या पायाखाली चिरडून मारीन एक अहिल्येचा पुत्र तुम्हाला सांगतोय धनगरांच्या बरोबर जर का वाकडी नजर केली अरबी समुद्रामध्ये बुडवून मारीन धनगरांच्या बाबतीत षड्यंत्र करायचं नाही ते आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि त्या आरक्षणामध्ये खिलवाड करायचा नाही आणि म्हणून आज सकाळी जाऊन राधा कृष्ण विखे पाटलांना त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांच्या समोर सांगून आलोय की विखे पाटील साहेब धनगरांच्या बरोबर जर षड्यंत्र केलं तर परत आयुष्यात मंत्रालयाचं तोंड बघून देणार नाही धनगर आणि कारकिनी 90° कचकिनी वाकून हात जोडून त्या अब्दुल सत्तारनी आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी त्या ठिकाणी समोर कॅमेराच्या समोर महाराष्ट्रातल्या 2 करोड धनगरांची माफी मागितली आमच्या समोर सचिवाला फोन केला आणि लगेचच्या लगेच कालची तारीख टाकून नीट ऐका जर सकाळी राधाकृष्ण विखे पाटलांनी फोन केला आहे माझ्या समोर आदरणीय प्रकाशांना शेंडगे साहेब असतील आपले नेते विजयराव गोफणे असतील अण्णासाहेब भाचकर असतील मी स्वतः असेल आमचे यशवंतांना गायके आमचे भीमरावांना सातपुते आमचं रामेश्वर गवळी जवळपास 50-51 कार्यकर्ते आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो चंद्रकांत हजारे अनिल गोयेकर आमचा ह्याचा मोहोळचा बिरुदेव वाघमोडे देशमुख त्या ठिकाणी आमचा प्रल्हाद सोरमाळे होता बाळासाहेब कोळशे होता त्या ठिकाणी दीपकराव बोराडे होता गणेश केसकर होता त्या ठिकाणी बिरू कोळेकर होते अनिल झोरे होते महाराष्ट्रातली सगळी क्रांतिकारी धनगर सध्या मुंबईमध्ये आहेत आणि जोपर्यंत धनगराचा बच्चा मंत्रालयाच्या आवती भोवती आहे तोपर्यंत मंत्रालय असुरक्षित द्याना ठेवा किती जणांना अटक करतात रे तुमच्या बापाचं राज्य नाही तुमच्या बोकाडी बसून घेणार आहे आम्ही हरामखोरांनो आमच्याशी गद्दारी करता लाजा वाटत नाही तुम्हाला धनगराची तलवार ज्यावेळेस मेहनातून निघेल त्यावेळेस भल्या भल्यांचं शिरकान करण्याची ताकद धनगरांमध्ये आहे आणि म्हणून आमच्याशी खिलवाड करायचं नाही आणि म्हणून त्या राधाकृष्ण विखे पाटलांना लगेच फोन करून सांगितलं की आत्ताचे आत्ता शुद्धीपत्रक काढा म्हणलं विखे पाटील साहेब रात्री सोशल मीडियावरती 50 लाख धनगराच्या पोरांनी तुमची रामकृष्ण हरी चंपी केली बिना पाण्यानं तुम्हाला 50 लाख शिव्या बसल्यात काल आणि तुम्हाला जर परत मुंबईला यायचं असेल ना मंत्री म्हणून तर तुम्ही निर्धनगरांबरोबर वागायचं आणि लगेच त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या समोर विखे पाटलांनी मंत्रालयात फोन करून ते शुद्धीपत्र ते राजपत्रात शुद्धीपत्र करून त्या ठिकाणी ज्या काही चुकांचं केलं होतं नंतर आम्ही तिथून तो मोर्चा तसाच वळवला
मुख्यमंत्र्यांकडे गेलो, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की असा अजिबात चालणार नाही, आताच्या आता ते करा. मुख्यमंत्री म्हणले मला माहितच नाही. राधाकृष्ण विखे पाटील म्हणतो मला माहित नाही. तो देवेंद्र भाऊ खोटारडा तो म्हणतो मला माहित नाही. मुख्यमंत्र्याला माहित नाही. अरे मग राज्य काय तुमचे काय काय ते आदिवासी चालत काय हा कबावळाय तुम्ही, तुमच्या डोक्यात भुसा भरलाय काय? असं कसं राज्य चालवत रे? असलं राज्य आम्ही चालवून देणार नाही. असा राज्य कारभार करायचा प्रयत्न केला खबरदार हे अजिबात चालणार नाही. हे राज्य तुमच्या बापाचं नाही, हे राज्य छत्रपती शिवाजी राजांचे, हे राज्य फुले शाहू आंबेडकरांचे. या राज्यामध्ये अनेक चांगल्या चांगल्या प्रकारचे क्रांतिकारक जन्माला आले आणि म्हणून हे छत्रपतींच्या रयतेचं राज्य ह्याच्याबरोबर खिलवाड करणं अजिबात जमणार नाही. आणि म्हणून आज ते शुद्धीपत्रक मगाशी मंत्रालयात गेलो आणि त्या सगळ्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्याची फाईल बघितली. त्या बजाज नावाच्या उपसचिवांना दाखवले फाईल. ती फाईल बघितल्यानंतर हे रोपट कुठून उगवलंय आणि त्यावेळेस लक्षात आलं की महसूल डिपार्टमेंटनं 25 तारखेला एक पत्र दिलं आदिवासी विभागाला की धनगड आणि धनगरचा काय संबंध आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या 2 करोड धनगरांना महसूल विभागाला मागच्या 25 तारखेला कुठलं स्वप्न पडलं की धनगर आणि धनगड कोण आहे? याचं कारण असं होतं की 15 तारखेला जी बैठक झाली आणि त्या बैठकीमधले जे जीआर आहेत त्या जीआरमुळे धनगरांना आरक्षण द्यायला लागू शकतं आणि म्हणून ते धनगराचे पुरावे नष्ट करण्याचं षडयंत्र महसूलमध्ये शिजलं. आणि मग महसूलचा मंत्री कोण आहे? तर तो राधाकृष्ण विखे पाटील आहे. आता त्याचे चेले चपाटे चमचे उद्या बोंबलतील हे झालं गेले. नाही विखे पाटलांनी हे केलंच नाही. विखे पाटील हा धनगराचा दुश्मन आहे आणि तो ह्यावेळेस पडलाच पाहिजे. अजित पवार पडला पाहिजे, विखे पाटील पडला पाहिजे, रोहित पवार पडला पाहिजे. महाराष्ट्राचे प्रस्थापित पुढारी ज्या ज्या मतदारसंघामध्ये धनगर आहेत, जो जो धनगराच्या पोटी जन्माला आहे आणि ज्याला धनगराच्या बापानी काढलाय तो प्रस्थापित जातींच्या त्या हर्षवर्धन पाटील असेल, अजित पवार असेल, राधाकृष्ण विखे पाटील असेल, विलासराव देशमुखांची पोरं असतील, त्यानंतर सांगली मधला त्या विशाल पाटलाचा कोणतरी एखादी पिलाव असेल, हे सगळे प्रस्थापित जातीचे पुढारी पडलेच पाहिजे. आणि जो धनगराच्या पोटी जन्माला आहे तो कुठल्याही प्रस्थापित पुढाऱ्याला ह्यावेळेस मतदान करणार नाही. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो. काही तासावरती आचारसंहिता आले आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तो अजित पवार, तो देवेंद्र फडणवीस, तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार आहे. धनगरांचं काहीही होणार नाही आणि म्हणून मी उद्या सकाळी पहाटे माझी ह्या तिघांचा सगळा बोरिया बिस्तर बांधून आता मी रण मैदानामध्ये उतरतोय. गेले 2 महिने मी शेतात गेलो नाही. 2 दिवसामध्ये सगळी व्यवस्था लावून परवा दिवशी प्रचाराचा शुभारंभ मी माझ्या धनगर बांधवांसह मराठवाड्यामध्ये जाऊन आमच्या यशवंतांना गायकेला आमदार करण्यासाठी पहिला मेळावा दसऱ्या दिवशी मराठवाड्याच्या पवित्र भूमीमध्ये त्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभच एक प्रकारे आम्ही भीमरावान मामा सातपुते असतील, यशवंतांना असतील, आमचा रामेश्वर भाऊ असतील, त्या ठिकाणच्या लाखो बांधवांना माझी विनंती आहे, मराठवाड्यातल्या सगळ्या धनगरांना परवा दिवशी गडावरती यायचंय. मी स्वतः आपले नेते आदरणीय प्रकाशांना शेडगे साहेब परवा दिवशी त्या ठिकाणी हेलिकॉप्टरनी मराठवाड्याच्या त्या पवित्र भूमीवरती ज्या ठिकाणी एक धनगराचा बाल ब्रह्मचारी महान तपस्वी महाराज त्या ठिकाणी त्या गादीवरती आरूढ आहे आणि त्या ठिकाणी मी स्वतः आपले नेते आदरणीय प्रकाशांना शेंडगे साहेबांना घेऊन हेलिकॉप्टरनी परवा दिवशी मी मराठवाड्याच्या भूमीमध्ये येतोय. यशवंतांना गायकींच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाचा कायापालट करायचा आणि मराठवाड्यामधून महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीच्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुकायचं. ज्या मराठवाड्यामध्ये गेली 40 वर्ष एकही धनगराचा बच्चा आमदार झाला नाही त्या मराठवाड्यामधून ह्यावेळेस डझनावारी आमदार हे धनगराचे आणि ओबीसीचे निवडून आणायचे आणि त्याचं रणशिंग फुकण्यासाठी परवा दिवशी माननीय प्रकाश आमदारांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी येतोय. परंतु मला ह्या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगायचंय की धनगराचा जीआर जर निघायचा असेल आणि तुम्हाला जर ही ताकद दाखवायची असेल तर परवा दिवशी एक शेवटचं ह्या पंचवार्षिक मधलं शेवटचं एक आंदोलन अत्यंत नम्र भावनेनं तुमचा सेवक म्हणून तुम्हाला सांगतोय. ते आंदोलन असं आहे, परवा दिवशी रविवारी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होणार नाही. ढोल हे आपलं वाद्य आहे, धनगर आहे आणि त्याला ढोल माहीत नाही.
ज्या धनगराच्या पोराला ढोल वाजत नाही असं पोरग नसतं। आणि म्हणून महाराष्ट्राच्या 28,000 खेड्यातल्या धनगरांनी आपल्या गावच्या ग्रामपंचायत समोर, आपल्या तालुक्याच्या तहसीलदार कचेरी समोर, जिल्हा मुख्यालयामध्ये राहणाऱ्या धनगरांनी कलेक्टर कचेरी समोर जरी रविवार असला तरी हा आदेश आहे। आणि त्या मनोज जरांगे पाटलासारखा एवढा मोठा 1,000 वर्षाची परंपरा असणारा मराठा समाज एका अशिक्षित माणसाचं नेतृत्व स्वीकारून लाखोच्या आणि कोटीच्या संख्येने नेतृत्व स्वीकारतोय, पण तुम्हाला पांडुरंगांसारख्या जन्मभर डिस्टिंक्शन मध्ये आलेला आणि अत्यंत उच्च विद्याविभूषण असणारा चरित्रशील नेता जरी असला तरी तुम्हाला निम्या लोकांनी त्याला शिव्या द्यायच्या, निम्या लोकांनी हे म्हणायचं बंद करा। हे जर का महाराष्ट्र अर्धा जर तुमच्या बापाच्या नावावर करायचा असेल, हा महाराष्ट्र अर्धा धनगरांच्या बापाच्या नावावर करायचा असेल, तर जे स्वप्न आम्ही पाहिलंय एक कोर टीम आहे, हे सामूहिक निर्णयानं जाणार आंदोलन आहे। आणि म्हणून धनगराच्या प्रत्येक बच्च्याने 28,000 गाव खेड्यामध्ये रविवारी एवढे ढोल वडवायचे, एवढी घनतून तुम्ही गाजायची की अख्खा महाराष्ट्र अख्खा सह्याद्री असा थर 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 कापला पाहिजे। कृष्णा असेल, कोयना असेल, भीमा असेल, नीरा असेल, त्या सगळ्या नद्यांना त्या ठिकाणच्या लाटा निर्माण झाले पाहिजेत आणि अख्खा आसमंत धनानून निघाला पाहिजे। भंडारा उडवा, बेर भंडाराचा जयघोष करा, येळकोट येळकोट मल्हारचा जयघोष करा। कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही पस्तापितांच्या बापाचं, असा जयघोष करत विद्यार्थ्यांनी प्रभात फेऱ्या काढा, झेंडावंदन करा, घंटारात करा आणि ढोल बडवून महाराष्ट्राला डंके की चोट पर सांगा हे आरक्षण आमच्या बापाचं आहे, बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आमच्या धर्मपितीने आम्हाला ते दिले। आणि म्हणून एवढा शंखनाद करा धनगरांच्या 28,000 खेड्यामध्ये हजार ढोल ज्यावेळेस बडवत येतील त्या आवाजानं अख्खं मंत्रालय थरथर 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 कापलं पाहिजे। आणि हे सगळं तुम्ही कराल आणि ज्या गावामध्ये धनगराचा ढोल वाजला नाही त्या गावाला शाप देईन मी, मालकरी माणूस आहे, दुष्काळ पाडेल तुमच्या गावामध्ये, सांगतोय पाण्यावर तरसतान। प्रत्येक धनगराच्या गावामध्ये ढोल वाजला पाहिजे, ह्याला ना पैसा लागत, ना गुन्हा दाखल होत, 10 माणसं असले तरी चालत्यात, 100 असले तरी चालत्यात, 1,000 असले तरी चालत्यात, 10,000 असले चालत्यात। आणि म्हणून हे आंदोलन प्रत्येक गावामध्ये 10 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत, मग ते तहसीलचा असो, जिल्हा मुख्यालय असो, अगर गाव असो, वाडी असो, प्रचंड मोठा शंखनाद करा, लेझिम खेळा, ढोल वाजवा आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, महाराष्ट्रातले 45 लाख आदिवासी आणि प्रस्थापित जातीचे पुढारी ह्यांच्या कांठाळ्या बसवा आणि त्यांना दिसू द्या, बातम्या येऊ द्या गुप्तहेरांच्या की महाराष्ट्रातल्या प्रत्येक धनगरवाड्यामध्ये ढोल वाजतोय। आणि हा वाजणारा ढोल एकदा का धनगराच्या अंगात बिरोबा संचारला तर बिरोबा हे मल्हारी मार्तंडाचं हे शंभू महादेवाचं रूप आहे आणि शंभू महादेव भोळा आहे पण त्याला तिसरा डोळा आहे। एकदा का भोळ्या शंकरानं धनगरानं तिसरा डोळा उघडला तर तुमचा राजकीय नायनाट होईल, हे त्या मुख्यमंत्र्याला, दोन उपमुख्यमंत्र्याला तुमच्या ढोलाच्या आवाजानं कळलं पाहिजे। तुम्ही हे सगळं कराल, आज्ञा मानून कराल, जोपर्यंत तुम्ही धनगर नेत्यांची आज्ञा मानत नाही तोपर्यंत तुमचं भलं होणार नाही। आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्ही हे केलं नाही तर यदा कदाचित हे आंदोलन ज्या पद्धतीने आम्ही चाललंय आमचा सुद्धा भ्रमनिराश होईल। म्हणून साधारणतः सोमवारी ह्या मंत्रिमंडळाची शेवटची कॅबिनेट होणार आहे, सोमवारी मुख्यमंत्र्याचा हात थरथर कापत असताना सुद्धा धनगर आरक्षणाची सनद त्यानं लिहिली पाहिजे आणि म्हणून रविवारी अख्ख्या महाराष्ट्रावर ढोलांचा गजर झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती करतो। राधाकृष्ण विखे पाटलांनी जे षड्यंत्र केलं त्या षड्यंत्रामध्ये त्याचा निषेध करतो आणि राधाकृष्ण विखे पाटील, अजितदादा पवार, हर्षवर्धन पाटील, विलासराव देशमुखाची पोर, सांगलीतल्या विशाल पाटलाचे चिरे चपाटे, असे प्रस्थापित जातीतले माजोरडे प्रस्थापित जे धनगराच्या आड येतात, तो जयंत पाटील, त्या पवार साहेबाचा उमेदवार जो तो रोहित पवार, तो युगेंद्र पवार, ही सगळी प्रस्थापित लोक पराभूत झाली पाहिजेत।
जो धनगर असेल, जो बिरोबाचा भक्त असेल, तो प्रस्थापित जातीला मतदान करणार नाही। सगळ्या ओबीसींना बरोबर घेऊन धनगराचे आपण मानाल आणि हा आदेश म्हणजे मल्हारी मारतणाचा आदेश आहे असं समजा। आज खंडेराया माझ्या तोंडून तुमच्याशी संवाद साधतोय अशा प्रकारचा विचार करा आणि ह्या निर्णयाची अंमलबजावणी करा। अपन पूर्ण ताकतीने हे आंदोलन यशस्वी कराल अशा प्रकारची आशा बाळगतो आणि पुढील सूत्र माझे मित्र विजयराव गोपणे साहेबांकडे देतो। जय हिंद, जय मल्हार। धन्यवाद। तर तमाम बांधवांना विनंती आहे, या रविवारी आपण सगळ्यांनी सकाळी 11 वाजता आपापल्या तालुक्यात गावात ढोल बजाव आंदोलन जे आहे ते करून प्रशासनाला निवेदन द्यायचे, सरकारपर्यंत आपला मेसेज पोहोचवायचा आहे आणि सोमवारी आपला धनगरी एस टी आरक्षणाचा शासन निर्णय जो आहे अंमलबजावणीचा तो निघायला पाहिजे, म्हणून हे आंदोलन आपल्याला सगळ्याला करायचं आहे। विधानसभेची आचारसंहिता त्यानंतर लागू शकते, त्यासाठी सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न करा असं एवढं आपल्याला निवेदन करून हा कार्यक्रम आम्ही संपवतोय। आणि बीडच्या दसरा मेळाव्याला देखील जो बीडचा दसरा मेळावा होतोय कुठल्या गडावर, श्रृंगारगड, जिथे आपले धनगरांचे बाल ब्रह्मचारी योगी महाराज वास्तव्य करतात आणि धनगरांचा देखील एक दसरा मेळावा या मराठवाड्याच्या पवित्र भूमीमध्ये होतोय त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी तालुका ठिकाण कुठलं, तालुका शिरूर जिल्हा बीड, तालुका शिरूर कासार, शिरूर कासार जिल्हा बीड, तर आपण या ठिकाणी आम्ही थांबवतो। सर्वांचे आभार, धन्यवाद, जय मल्हार। जय श्री नंद। एका ऑनलाईन चर्चेमध्ये आहे, एक दोन मिनिटात आहेत, एक 5 मिनिटात बोलतो आणि लगेच फोन करतो, बरोबर 11 वाजून 5 किंवा 6 मिनिटात फोन करतो।